ठाकुर मसाले या इंस्टंट प्रीमिक्स पासून गुलाब जाम आज बनवत आहे। तर बघूया प्रोसेस काय आहे। आधी मी हे पॅकेट मधून काढून कट करून घेते एका बाउल मध्ये। सर्व मिश्रण हे एका बाउल मध्ये, हे साधारण 200 ग्रॅम आहे, एका बाउल मध्ये काढून घेत आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 100 मिली दूध घेतलं आहे, त्यामध्ये हे मी मिश्रण भिजवणार आहे। दुधाच्या ऐवजी पाण्याचा यूज केला तरी चालेल, परंतु दुधाचा यूज केल्याने खूप सॉफ्ट बनतात गुलाबजामुन। हळूवारपणे या दुधामध्ये थोडे थोडे दूध घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, त्याचा एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचा। अगदी हळूवारपणे ही प्रोसेस करायची आहे, अन्यथा गुलाबजामुन कडक होतील। साधारण 100 मिली दूध यासाठी लागलं। आता हा डो मी सारखा करून घेत आहे। तर एका बाजूला गॅसवर एक पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी, म्हणजेच कपच्या मेजरमेंटने 4 कप पाणी घेतलेलं आहे। अंदाजे 900 मिली पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये 700 ग्रॅम साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची चाचणी बनवून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर उकळ येऊपर्यंत याला छान हलवत राहायचं आहे। चाचणीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आहे। तुम्ही हवे असल्यास केसरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार। गुलाबजाम तळण्यासाठी एका बाजूला मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। मीडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे। तळहाताला थोडासा तुपाचा हात लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। क्रॅक पडणार नाही गोळ्याला याची आपण काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा मी हा सर्व गोळे बनवून घेते। मीडियम साईज जरी ठेवले तरी चालतील किंवा छोटे जरी केले तरी चालतील, तुम्हाला जसे आवडतील तसे गोळे करून घेतलेले आहेत। आणि आता मी ह्याला गरम तेलामध्ये तळून घेणार आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, नाहीतर ती जळण्याची भीती असते आणि आतून कच्चे राहतात। अशा पद्धतीने बघा सर्व गुलाबजाम ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे। या ठिकाणी तळण्यासाठी मी तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता। बघा किती सुंदर रंग आला आहे। आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते। गुलाबजाम तळून झाल्यानंतर प्रत्येक बॅच लगेचच ह्या गरम पाकामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला, त्यामुळे पाक अतिशय सुंदररित्या त्या गुलाबजाममध्ये व्यवस्थित शिरतो। साधारण 1 तास तरी गुलाबजाम या पाकामध्ये राहू द्यायचे आहेत, त्यानंतर हे सर्व करण्यासाठी अगदी रेडी आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। थँक्स फॉर वॉचिंग।